कोरोना व्हायरसबाबत परदेशातून आलेल्या किंवा येणाऱ्या नागरिकांसाठी शंका व माहितीबाबत सांगली महापालिकेकडून कंट्रोल रूम सुरू करण्यात आला आहे. या कंट्रोल रूममध्ये मनपाचे कर्मचारी 24 तास नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. आयुक्त नितीन कापंडिस यांच्या आदेशानुसार कंट्रोल रूम सुरू करण्यात आला आहे. कोरोनाबाबत अनेक परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत मनपाकडे माहिती उपलब्ध नाही. अशा नागरिकांना आपली माहिती आणि सल्ला देण्यासाठी सांगली महापालिकेनं सांगलीच्या रेवणी रोड अग्निशामक विभागाच्या कार्यालयात हे कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहे. या कंट्रोल रूममध्ये 24 तास महापालिकेचे कर्मचारी कोरोनाबाबतच्या माहितीसाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच ज्या नागरिकांना काही शंका आहेत किंवा त्यांच्याकडे परदेशी पाहुणे आले आहेत अशा प्रवाशांची माहिती मनपाच्या टोल फ्री क्रमांकावर कळवल्यास त्यांना वैद्यकीय सल्ला व सहाय्य मनपाकडून दिलं जाणार आहे. यासाठी 1800-23-32-374 हा आपला कोरोना सल्ला व माहितीसाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला असून नागरिकांनी या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा. तसेच कोरोनाबाबत संशय असल्यास माहिती कळवावी असे आवाहन आयुक्त नितीन कापडेस यांनी केले आहे. याबाबत नागरिकांनी कोरोनाबाबतच्या कोणत्याही शंका अथवा मदतीसाठी महापालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर वापर करावा असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे आणि डॉ संजय कवटेकर यांनी केलं आहे. मनपाच्या अग्निशामक विभागात टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला. यावेळी डॉ रवींद्र ताटे, डॉ संजय कवटेकर व मनपाचे आरोग्य परिवेक्षक मोहसिन मुजावर आणि अग्निशामक कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना संसर्ग संदर्भात महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कोरोना संसर्गासंदर्भात आपल्याला कुठल्याही पद्धतीची माहिती असेल किंवा परदेशातून काही नागरिक आले असतील किंवा प्रवासी आले असेल तर याबाबतचं महानगरपालिकेने कंट्रोल रूम आपल्याला सांगलीमध्ये नियोजित केलेलं आहे. परदेशातून काही प्रवासी आले असतील किंवा आपल्या काही शंका असेल याबाबतचं आपलं नाव, पत्ता, मोबाईल नंबर या कंट्रोल रूमला देण्याचे आहे आणि हे कंट्रोल रूम आपल्याला 24/7 या पद्धतीनं चालू आहे आणि आपले कुठल्याही कोरोना संदर्भात आपल्याला जर काही प्रश्न असतील याबाबतची माहिती या कंट्रोल रूममार्फत मिळेल. आपण कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही आणि या कंट्रोल रूमचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा हे सर्व सांगलीकर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो.